चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 3 जुलैला ज्यांचं लग्न जमत नाहीये, लग्न मोडतंय, घटस्फोट झालेला आहे, दुसरं लग्न करायचं आहे, लग्नासाठी जी विशेष सेवा गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आपल्याला, आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। लग्न ही खूप बिकट समस्या चालू आहे, खूप जणाला स्थळ येता जमत नाही, कोणीतरी फिसकून लावतं, खूप जरा खूप सेवा करता, खूप म्हणजे दादा आम्ही खूप सेवा केली पण आमचं लग्नच नाही झालं, दादा काय करू म्हणे आम्ही। बघा कधी पण ना मन हरायचं नाही, आपलं मन स्ट्रॉंग ठेवा, आपल्या महाराजांवर विश्वास आहे ना, दृढ विश्वास आणि भक्ती आहे महाराजांवर, महाराजांवर दृढ विश्वास आणि भक्ती असेल तर तुम्ही कधीही मन हरू देऊ नका। महाराजांचं लक्ष प्रत्येकावर असतं। गुरु पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं, 3 जुलैला महाराजांकडे जायचं, महाराजांना महाराजांचं गुरुपद घ्यायचं, गुरुपद घेतल्यावर हात जोडायचे आणि महाराजांना विनंती करायची, महाराज माझं लग्न आहे, तुमचं जे लग्नाचा प्रॉब्लेम असेल ते म्हणायचं की लग्न माझं होत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे महाराज, मी सगळी सेवा केली पण होत नाही, असं महाराजांशी बोलायचं आणि नाक घासायचं। हे बघा तुमचं लग्न असेल, 3 गोष्टी आयुष्यात ह्या होत असतात प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या, जे व्हिडिओ पाहते त्यांच्या पण होत असतात। स्वतःचं घर असेल, घर गाडी बंगला, लग्न असेल, मूलबाळ असेल, हे ह्या गोष्टी आहेत, आपले पितृदोष असतात थोडेफार, त्याच्यामुळे हे थोड्या गोष्टी अडत असतात। तुम्हाला जेवढा जास्त वेळ लागेल तेवढं तुमचं लवकर चांगलं काम होईल, जेवढा तुम्हाला वेळ लागेल, मी काय बोलतो ते लक्ष द्या, जेवढा तुम्हाला कामासाठी तुमच्या कामासाठी जेवढा वेळ लागेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण तुमची सेवा अजून वाढेल। तुम्ही जर म्हणणार, खूप जण असे आहे की त्यांचं 2 दिवसात काम होतं, त्यांनी जप केला महाराजांचा त्यांचं काम झालं 2 दिवसात, आणि असे काही जण आहेत त्यांचं 10 वर्षापासून आहे त्यांचं कामच नाही होते, कशामुळे होत नाहीये, पाची बोट सारखी नाहीये, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे। म्हणून आपण म्हणणार आम्ही खूप महाराजांची सेवा करतो, आमचं लग्नाचं कामच नाही होते दादा, खूप जण रडता, पण माझं मत असं आहे की कधी पण आपण सेवा केलेली कोणाला सांगायची नाही, सेवा कोणाला सांगायची नाही। त्या दिवशी एक पूर्ण स्वामीचरित्र वाचा, व्यंकटेश स्तोत्र मराठी पूर्ण वाचायचं त्या दिवशी लग्नासाठी, व्यंकटेश स्तोत्र मराठी पूर्ण वाचा, दुर्गा सप्तशती हे जे आहे दुर्गा सप्ती 14 पाठ पत्नीसाठी म्हणजे पुरुषांसाठी पत्नीसाठी जो एक मंत्र आहे पत्नींदेही म्हणून जो मंत्र आहे तो घ्या, आणि महिला माता भगिनी सेवेकरी तयार असेल त्याच्यासाठी पतीसाठी एक मंत्र आहे, दोन्ही मंत्र संपुष्टीत लावून म्हणायचा दुर्गा सप्तशती वाचताना, हे वाचा। त्याच्यासोबत काय करायचं, आपण औदुंबराला थोडं वाटीमध्ये दूध घ्यायचं, ते दूध औदुंबराला वाहायचं त्या दिवशी, औदुंबराला दूध वाहा, रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या। खूप जण म्हणतात आम्ही 2-4 1-2 महिने आंघोळीच्या पाण्यात हळद घेतली नंतर बंद करून टाकली, तसं करू नका, रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची रोज, आणि काय करायचं, आपल्या घरी बालाजी महाराजांचा फोटो नसेल तर एक फोटो घेऊन टाका, किंवा दर शुक्रवारी आपल्या घरच्या देवीला गजरा वाहायचा, दर शुक्रवारी ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी करायचं, त्यांच्या आईवडिलांनी केलं तरी चालेल, पण ज्यांचं स्वतः लग्न करायचं ना आपल्याला तर आपल्याला कष्ट घ्यावं लागणार आहे, तुम्हाला आपल्या घरच्या देवीला, घरच्या देवघरामध्ये देवी असते त्याला गजरा वाहायचा दर शुक्रवारी, आणि देवीची आरती करायची। आरती कोणती करायची, गणपतीची आरती करा, देवीची आरती करा, महाराजांची आरती करा, ह्या 1-2 आरत्या आहेत त्या करायच्या, आणि आपल्या याच्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ व्यंकटेश स्तोत्र वाचायचं। स्थळ आलं ना तर तुम्हाला स्थळाबद्दल पण एक गोष्ट सांगतो, स्थळ आल्यानंतर कोणाला सांगायचं नाही असं ठेवायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची असते, ओपन अपने पाहिजे, स्थळ आलं तर कोणाला सांगायचं नाही, आपण आपली सेवा सोडायची नाही, आपलं काम हो आपलं काम नाही हो, 3 गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त करायचे, आणि व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचा, श्री सूक्त वाचा,
रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या, चिमूटभर आंघोळीच्या पाण्यात हळद घ्यायची. तुम्ही म्हणणार आम्ही 1-2 महिने केले सोडून दिलं, तसं करू. जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत सेवा सुरू ठेवायची, ती बंधने करायची, बंधने करायची. जवळचा महादेवाचं मंदिर असेल तिथं रोज जा, ते जमत नसेल घरी काय करायचं, महादेवाला तांदूळ वाहायचे, रोज तांदूळ वाहायचे, थोडे 3 तांदूळ 5 6 7 तांदूळ असेल रोज तांदूळ महादेवाला वाहायचे. ओम नमः शिवाय म्हणून 11 तांदूळ असेल 7 तांदूळ असेल हे रोज तांदूळ महादेवाला वाहायचे रोज. जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा, नाही जमत घरच्या महादेवाला वा, घरी पण महादेव आहे, सगळीकडे महादेव आहे, त्यामुळे असं नाही मंदिरातच आहे. मंदिरात खूप गर्दी होती, चांगली गोष्ट आहे. आपले हिंदू जागृत होत आहे, हिंदू जागृत आहे, होत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. जवळच्या महादेवाच्या मंदिरात जा, तांदूळ रोज व्हायचे, सकाळी वा संध्याकाळी वा कधीही वा, गुरु पौर्णिमेपासून सुरू करून द्या. तुमचं बघा, प्रत्येकाचं लग्न आहे, मुलबाळ आहे, ह्या गोष्टी होत असतात, पण थोडा संयम ठेवायचा. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही, आपली सेवा कोणाला सांगायचं नाही, अमोषा पौर्णिमा बाहेर कोणाकडे खायचं नाही. तुम्ही व्यंकट स्तोत्र मराठी जर कंटिन्यू वाचलं ना, तुमचं 100% हमखास लग्न होईल. आणि लग्न होण्यासाठी आपली कुलदेवता कुलधर्म एकदा बघा, देवीला एकदा जाऊन या. आपल्या आपली देवी असेल, माहूरची देवी असेल, सप्तशृंगी देवी असेल, रेणुका माता असेल, माहूरची देवी म्हणजे रेणुका माता, कोल्हापूरची देवी असेल, तुळजापूरची देवी असेल, तर ह्या देवीला जायचं, 11 अलंकार घेऊन जायचे. 11 अलंकार म्हणजे काय, हार, वेणी, फणी, मणिमंगळसूत्र, विरोधे, जोडवे, 5 फळं, पूर्णासन विद्य, हे घेऊन जायचं. आणि ज्यांचं लग्न करायचंय, मुलगी असेल मुलगा असेल, त्यांच्या हाताने तिथं व्हायचं. आणि घरी आल्यानंतर एक सवाष्णी कुमारिका जीव घालायची. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या, तुमचं जे लग्न आहे ते होईल. आणि लग्न झाल्यानंतर मला अवश्य कमेंटमध्ये सांगा की तुमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण महाराजांना पेढे ठेवा, कारण की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझ्याही ठेवता मी पणाची नस, आपण कोण नाहीये, महाराज बरोबर करून घेता. फक्त तुमची सेवा पाहिजे हो. तुम्ही असं नका म्हणू की मी खूप दिवसापासून करतो, आपण करणारे कोण नाहीये, आपण शून्य आहे, आपल्याला तेवढी अक्कल पण नाहीये. आपण महाराजांच्या दरबारात आपण स्वतःहून नाही जात, महाराजांनी जेव्हा दरबारात त्यांची इच्छा असेल बोलवायची तर आपण जातो, तर आपण कधी जाऊ शकत नाही, तेवढी आपली कुवत नाही. महाराजांचं नामस्मरण जो कंटिन्यू घेतो, कोणाची इच्छा असते, महाराजांची इच्छा असते. तुम्ही जर मनापासून नामस्मरण केलं तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. नामस्मरण केल्याने एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज येतं, आपल्या वाणीमध्ये एक प्रकारची धार येते, धार. म्हणून नामस्मरण जास्त करा. गुरु पौर्णिमेच्या दिवशी महाराजांना एक नारळ ठेवायचं, घरी नारळ ठेवा, महाराजांना विनंती करा, महाराज जे लग्नाचा तुमचा प्रॉब्लेम असेल, जे प्रॉब्लेम असेल ते महाराजांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी सांगा. आणि महाराजांना म्हणा, महाराज ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, आणि ह्या वर्षी लग्नाची योग येऊ द्या. महाराजांना विनंती करा. आपण कसं एखाद्याला विनंती करतो की माझं होऊ द्या, माझं काम होऊ द्या, मग तसं महाराजांना बोला, महाराजांना म्हणा, महाराज माझं लग्नाचं काम होऊ द्या आणि लग्नामध्ये तुम्ही या. महाराजांना आग्रहाचं विनंती द्यायची. तुम्ही एवढं जर बोलले तुमचं मन समाधान होईल. आणि रामरक्षा स्तोत्र वाचायचं. रामरक्षा स्तोत्र हे रोज वाचायचं. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, रामरक्षा स्तोत्र वाचायचं, ते पाणी प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं. आणि याच्या पुढं तुम्ही कोणत्याही लग्नामध्ये गेले असाल, लग्नामध्ये जाणार असाल, लग्नामध्ये गेल्यानंतर तिथं अक्षदा पडलेल्या असतात, त्या अक्षदा घ्यायच्या. अक्षदा घेऊन त्या अक्षदा तुमच्या अंगावर दर शुक्रवारी टाकायच्या. कोणत्याही लग्नात जा, तिथं अक्षदा गोळा करून आणा, त्या अक्षदा तुमच्या अंगावर दर शुक्रवारी तुमच्या अंगावर टाकायच्या. थोडा 1-2 दाणे टाकलेत तरी चालेल, दर शुक्रवारी तुमच्या अंगावर टाका, त्यांनी पण फरक पडतो. हे छोटे छोटे उपाय आहेत. हे उपाय जर केले तुमचं जे काम आहे ते अवश्य होईल. आणि काम झाल्यावर अवश्य कमेंट करा. आणि महाराजांना पेढे अवश्य ठेवा. आणि आपली कुलदेवता कुलधर्म एकदा बघायचं. सेवा सोडू नका. मनामध्ये असं आणू नका की माझ्या बाजूचं लग्न झालं, माझ्या हिचं लग्न झालं, तिचं लग्न झालं. होऊ द्या, सगळ्यांचे लग्न होऊ द्या. लग्न करून काय तीर नाही मारायचं कोणाला.
लग्न करून काही हे नाही आहे, प्रत्येकाचं लग्न होणार आहे. मी तर म्हणतो प्रत्येकाचं लग्न होणार आहे, प्रत्येकाला मुलबाळ होणार आहे, हे नैसर्गिक चक्र आहे. आणि किती जरी आपली पत्रिका खराब असू द्या, किती ग्रहमान खराब असू द्या, प्रत्येकाचं वेळ आल्यावर, प्रारब्ध कोणाला चुकलं नाही, प्रत्येकाचं वेळ आल्यावर ती गोष्ट होत असते. म्हणून थोडा संयम बाळगा, महाराजांवर पूर्ण दृढ विश्वास आणि भक्ती ठेवा, बस बाकी काही नाही. आपलं मन शांत ठेवायचं, महाराजांना म्हणायचं महाराज तुमच्या इच्छेने तुम्ही काही करा. माझ्या वेळेस पण प्रॉब्लेम झाला होता लग्नाच्या वेळेस, मी पण खूप याच्यामध्ये झालं होतं, पण मी विचार करत नव्हतो. महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही जेव्हा म्हणा तेव्हा लग्न होईल, मी ताण घेत नाही, आपापली सेवा करायची, ताणच घ्यायचा नाही. जेव्हा बरोबर होतं ह्या गोष्टी सगळ्या नियतीने होत असत्या आणि अचानक लग्न होत असतं. माझं पण लग्न अचानक झालं, महाराज बरोबर होऊन जात. म्हणून जास्त विचार करायचा नाही, आपली सेवा वाढवा. सेवा वाढवलं की आपले कर्म आहेत थोडे थोडे कमी होतात, आणि कर्म कमी झाले, त्रास कमी झाला, तर आपण आपलं काम आहे ते होत असतं. पण काम झाल्यावर महाराजांना विसरायचं नाही, महाराजांच्या सेवेपासून दूर जायचं नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.